तुम्हाला काही चिंता बिंता आहे का नाही? हा पातवाला येऊ नको मम्मी जवळ, आमची एवढी कामं अटक तिची पाहिजे ना, डोंबीला 17 बोलले. भक्ती आळशी भक्ती, माझी बहीण एवढी कामाची आहे ना, काय बोलू. हे गालगुच्छा आहे, गालगुच्छा. एक सॉन्ग येईल महेश नवरी, तेव्हा आम्ही यो कॅरेक्टर. मला अशी मस्तकी बायको भेटेल ना, भक्ती पण होऊ दे. भाऊची ऍक्टिंग बघा ना मम्मीची. अरे परफेक्ट परफेक्ट बोलली. शुभ का जसं आपण वंदन करतो देवाला तसंच आपले कॅमेरा सुद्धा होते. चलो फटाफट आवरा फेकून मारून हे जे नावर पळायला पाहिजे. आज मजा येणार आहे शूटला. हे आज चान्स घेणार आहे महाराजची. रोज रागत करते आता महाराज. मॅग हांडी वांडी पोरणार आज मम्मी. एजंट लोकांना मारणार आहे हांडी वांडी. बघा भाईला पोर दाखवायला लागली तर वांद होती. मम्मीचा स्वभाव कोमळ आहे ते सर्वांना माहिती. नाही मला सगळं ना पहिले सुरुवात केडीनी केले. मम्मी असं करायचं. मम्मी कुठे जावायला कशी शिवायला आता जावायला पाहिजे. माझा कॅमेरा चांगला झालाय का? हिनल गोरी दिसते. त्यांनी मेकअप केले मस्त येऊ ना. काय चमकत रे ब्लॅक अँड व्हाईट घेतले पण का चांगली आहे ना. रागन केला रागन केला. हे पण होली यायला थांब यार. मी पुरणपोळीचं जेवण घालीन, तुम्ही आणा फक्त मित्र आणा घेऊन. बरोबर सगळे जाऊ. नारळ नारळ टाकाला. नारळ टाकाला. ए तुम्हाला का शर्ट पॅन्ट बीट पॅन्ट बीट भेटणार नाही. काय विचार करून येऊ नका, फक्त पोट भरून जेवायचा विचार. पण ती तुमच्याकडे रागाबिगाने वगैरे रिएक्शन तुम्ही पूर्ण तुम्ही लगेच खाली मार घाल ना. निघून जाणार ना तेव्हा तुमचा लगेच रिएक्शन घेऊ पंकजला. म्हणजे ते काय रिएक्शन असेल ते पंकज पण निघाल मग असं करून ठेव. ते वाटलं आपण रिक्षा मम्मी समजा तू समजी नाही तुम्हाला काही चिंता बिंता आहे का नाही? तुम्हाला काही चिंता बिंता आहे? पोऱ्याचं वय निघून चालले लग्नाचं. बरोबर होता परफेक्ट होता. भेटाची लग्नाला पोट स्वतःशी बोलायचं नाही गाईज. आज टेक तुम्ही बघितलाय ना गाण्यामध्ये, तो टेकला एवढा वेळ लागला. आम्हाला टेन्शन येऊ नका. हा टेक तुम्हाला एका वन टेक दिसत असेल पण आम्ही मम्मी जरा मम्मीचा आवाज एवढा कडक आहे की पेपर फाटला. एक पेपर फाटलेला आहे. हात कडक आहे तर जरा जपून जी पण कोण सुनणार. ओके तुम्ही बारीक झाले आता इथे माझ्याकडे बघा बोला कधी माझी तारीफ करा म्हणून ती आली. कधीपासून घालत दुरपले केसा पण बघा. क्रिम्पलिंग करायला 2 तास लावल्यात तिने. क्रिम्पलिंग आणि बिचारी विश्रांत झाली केसांवर किती खर्च करायला समजू शकते.
नाही तिची मेकअप तिची अपूर्व मेकअप आर्टिस्ट करते आणि ईशान दादानी खर्च केला अपूर्व जी आपली तरी ईशान दादा मात्र तिला देतो बरोबर खालून बायकोला नको दाखवू मी तुला दिलंय त्याचा तुटेल फटाट अपूर्व मेकअप आर्टिस्ट ला तुम्ही फॉलो करा आणि काही तिच्या पेजला जाऊन पळतील विचारा भेटला का पेज बघितला आल्या दोन प्लेट खाल्या नाश्ता बनवताना थोडा खाण्याचा तुम्ही आता आणि इथं रेडी आता आमचा शूट झालाय वाकती नवरी त्यामध्ये दुसरा कॅरेक्टर होता नेक्स्ट सॉन्ग येईल महेश नवरी तेव्हा आम्ही यो कॅरेक्टर महेश नवरी ब्लॉग तुमच्याकडे आहे आमचा प्लॅन होता हिनलचा पण हिनल वाकती नवरीला मॅच होऊ शकत नाही कारण की तिचा वाकती पण राहिला नाही लगेच चेंज करा चला मम्मीचा टेक चालू आता हा जो किचन मध्ये भांडी आपटताना बघितलेला असेल आणि इथे आलेला एजंट मी एजंट नाही तू नाही का दलाल बाहेर चला आता जो टेक होणार आहे तो तुम्हाला दिसलेला असेल काहीतरी युनिक भाऊ काय टेक काय काय एजंटला मधून बसून आणलाय पोरी बघायला तुला ना बरं झालं हिनेल वैतागली आता ईशान भाऊ जरा लुक येईल तो चेहऱ्यावर दिसल दुखताना तिकडशी तुका नाही दुखायला लागेल माझ्या बायकोला आणि ते रोहित शेट्टीचा सीन घेतोय आम्ही गाडीवरून बघा जाणार नाही पण आऊट राहतो थोडी पुढे सरकून थोडी पुढे सरकून बस भीती मीना पार्टनर घेऊन हा इथून पुढे सरक थोडीशी आऊटच राहील तरी हे साईडला दुखाचा होता ना चला झालंय वाजलेले आहेत 2:15 आणि जेवायला घेतोय आता बराचसा टेक झालेला आहे मेन जो पान तुक्या होता शूट तो झालेला आहे मस्त दिलाय तो टेक एक नंबर नाही जेवून घ्या इथे सोय करतात भाई काय करणार ना भाई म्हणजे तसा भाई नाही भाई काय रे भाई वाला भाई आणि नवऱ्याचं गाणी आहे ना प्रोडक्शन पण नवऱ्याचं म्हणून सोय बघ नाही दुसऱ्या शूटला फक्त बसून असणार आणि ब्लॉग काढेल हा बरोबर आणि भाई आपला प्रोडक्शन साधा नाही फुल पैसा पैसा प्रोडक्शन नाही आमच्याकडे टॅलेंट आम्ही कमी पैशामध्ये चांगला दाखवतो लोकांना शोधात आहोत कोणी असेल तर सांगा लिंक देतो त्या अकाउंटवर मेल करा हा मेल करा जेवायला आहे जेवायला काय नाही ना भाई चिकन आता असा टेक चालू आहे की मला नाही माहिती डीओपीच्या डोक्यात आहे आणि इसका गाणी आहे उसके दिमाग में सो आता असं काहीतरी आहे की इथे येणार आहे तिथून असा फोटो पास होणार आहे मम्मी पर्यंत आणि तो सीन आता समजून होतो तुम्ही मग फोटो शोकेस जवळ होणार आहे यस डायरेक्टर सर उधर विक्रांत आहे फोटो दाखवायचा आहे का असं काहीतरी फोटो दाखवण्याचं तुम्ही गाण्यात बघितलेलं असेल टेक होते तुम्ही बघा गाण्यात जाऊन इथे बघू नका इथे वेगळं दिसेल तुम्हाला काहीतरी आता जर टेक चालू तुम्ही तो गाण्यात बघितलेला असेल तर बघा तिकडे बघा आमचा एजंट बघा काय लुक देते बघा एजंट प्रॅक्टिस चालू आहे आमची लिफ्टिंग चालू आहे म्हणजे ऑन द स्पॉट लिफ्टिंग प्रॅक्टिस करतो आहे आम्ही हा हे बघा ना भाऊची ऍक्टिंग बघा ना मम्मीची अरे बापरे हा जी दोर इथं बघतीये मजा घेते लगेच घेता जबरदस्ती ए
मम्मी निघाली जावयाचं बरं लग्न करायला थंबनेल हो कोणाला जळतंय तर जळतंय 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 निशांताचा वाटत चैन करायचा विचार आहे आपल्याला 101 वा डायलॉग आहे म्हणजे सगळ्यांचे ब्लॉग म्हणजे कोणता तरी ब्लॉग पोहोचेल सासूस पर्यंत कोणचा तरी ब्लॉग पोहोचेल सासूस पर्यंत जाता आम्ही आलो या लोकेशनला हा लोकेशन इथं घरात छोटे वाटतं आणि वहिनी आणि मम्मी इकडे काहीतरी घ्या तुम्हाला हो मम्मीला घ्यायला पाहिजे आपल्याला डिस्काउंट आहे का डिस्काउंट पाहिजे ना तुमच्या गावात पहिली काय नॉलेज देतो मी काय बायकोला भैस नाही काय बैल नाही घसरली सगळी काय कॅमेरा बघू नका ऍश कोणाची गडबड काय इंदलताई गलास असा फेकून मार कोणचे तरी ताला लागला लागला ना लागला अरे सही था सही था मम्मी काय कसा ना सवाय सवाय इथ कशी आहेस नाही थोडी चांगलीच फाय करून जवळ जात चला आता जो सीन होतोय तो आम्ही घर दाखवणारे एजंट आणि आम्ही डीओपी बघा वरती मस्त अँगल घेतोय जो तुम्हाला गाण्यात दिसत असेल आणि मर्सिडीज गाडी पण आलेली आहे येऊ दे भार वाटेल ते यात्राला या वॉक करत या आतमधी ठीक आहे एकदा परत घ्या परत घ्या एकदा परत परत हे परत परत रिटे हे मामा गुरु चेला मित्र आम्ही तेरे बाजूचे लाव लाव खाली लाव खाली लाव लाव काउंट घे सवा ओपन जॉईंट सर एवढा अभ्यास केला असता ना माझा मी ग्रॅनी हाताला गेलो असतो बरोबर ना ग्रॅनी इस कहते हिप हॉप ही ग्रॅनी येतो ग्रॅनी कहते ग्रॅनी म्हणजे आजी आहे ना समजलं का चिमाजी
या श्री महागणपती प्रवेशद्वार चिरणे संकुबाल ओ लगेच चमका. आणि गाईज आता मोस्टली झालेला आमचा रिहर्सल वगैरे प्रॅक्टिस. आणि इथे बघा माझा चिरनेर, इथे जसं तुम्हाला दिसतं जेव्हा जंगलमध्ये आंदोलन झालेला त्या टायमाला चिरनेर जंगल सत्याग्रह जेवढे हुतात्मा होते त्यांचे सर्व इथे आतमध्ये आहेत मंदिराच्या इकडं. आणि इथे चाललो आमचा टेक, कारण की आम्ही पूर्ण लोकेशन चेंज करतोय. सो इथे बघू शकता आता पुढचा टेक जो आता होणार आहे तो तुम्हाला दिसेलच. हा एक मिनटं हे बघा, आता बघा इथं आमचे डी ओ पी मम्मी निघा भक्ती अरे वा ये पोझिशन अच्छा था. काय नाही केला, काय होता पोझिशन, काहीतरी पोझिशन होती, काय होता एकदा 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 जोरात आले जोरात. चला सॉन्ग शूट संपलाय आमचा. आणि इथं घेतलं ताब्यात विक्रांत भाई पाडे यांना. कसा लगा कैसा लगा, आणि मम्मीशी बोलायला आलो का नाही. आणि मम्मीने आज माझ्यासाठी जेवण केलं आणि भक्तीने केलं. भक्तीने बनवली भाजी, तिखट आहे पण भारी आहे. नाही पण चांगली नाही पण चांगली आहे, आवडली मला बनवली. कारण की भक्ती आळशी आहे भक्ती, माझी बहीण एवढी कामाची आहे ना, काय बोलू. एक गालगुच्छा घेतली त्यावेळी भाऊ माझी बायगो. भाग गई. आणि मम्मी इथं बिचारी भक्तीची तयारी करते, चटणी बनवते. कारण की भक्ती हे लोक चालेच फिरायला, ती लोक फिरून आले असतील तुम्हाला हे दिसेलच गाण्यामध्ये. आणि ही लोक चालेल, कुठे आले तुम्ही फिरायला सांग ना. हा ब्लॉग माझा गाण्याची कधी पडणार, जे गाण्याची नंतर पडणार, बीटीएस मध्ये टाकणार आहे. काश्मीरला तोपर्यंत काश्मीर फिरून आलेले असतील आणि यांचे रील्स वगैरे तुम्ही बघितलेले असतील. भाई कॉमेडी व्हिडिओ पण तिकडे जाऊन बनवलेले पण असतील यांनी, नाही का सर्व. आणि चला मस्त इथं चिकन आहे आमचा जो आता खाणार. मम्मी काय बनवलंय इथं तुझ्या पोरीला, तू पार्सल द्यायला माहित आहे मधीन जायचा गर्दी असं डबा खोलाचा हिस्सा वास सुटेल डेंजर लोक म्हणतील हे क्या लायत आहे लोक ने, हे ये महाराष्ट्र आहे क्या लेकर आहे लोक, ऐसा वास सुटेल ना. नाही खतरनाक कर वास, मला माहित नाही ट्रेन मध्ये आम्ही एकदा नेलता ना मधीन आम्ही तिकडे खोलला ना वास लोक पार तिकडे ते डबे पर तीन चार हे सोडून खतर रे तू क्या अरे मम्मी को पाता नको हा पातवाला येऊ नको मम्मी जवळ आमची एवढी कामं अटक तुझे पाहिजे ना डोंबीला 17 बोलले मम्मीला किती व्हिडिओ कॉल आले चला एक चल जेवून घेऊ चला चला आता आम्ही जेवायला चाललोय. आणि गाणी ए भक्ती कुठे चॅनलला गाणी आला असेल आपल्या गाणी कुठल्या चॅनलवर आला असेल आला. आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये हा मम्मी चालू केला का दिवा उठते बघा का दिवा बघा आता तो मस्त शांत आहे ना. मिक्सर चालू केला का ते दिव्याला पण असं वाटते नको एवढं नको ना गोंगाट. ऍक्च्युली आम्ही ना मिक्सरचे मागून ती हवा पास होती ती म्हणून ते असं होतं. असेच काही बाबा लोक असतात ते आपल्याला येणार म्हणतात. कसे घाबरले चल गाणी. आणि गाणी आला असेल तुम्ही जाऊन बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि गाणी बघा. आणि गाण्यामध्ये भाईनी रोल केलेला आहे, काय रोल केलाय
साला इथे आहे चिकन आणि इथे आहे आपली भाजी. हे ना हे पोरी पण तुझ्या मागे असे पापर असं या करत असतील. चलो बाय, गुड नाईट, शुड ड्रीम, टेक केअर. भेटी असा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. बाय आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे. रिमोट बघ, रिमोट होणार छान ना.